सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। दुर्गेचे पहिले रूप शैलपुत्री या नावाने ओळखले जाते। ही नवदुर्गांपैकी पहिली दुर्गा आहे। पर्वतराज हिमालयाची मुलगी म्हणून जन्म घेतल्यामुळे तिला शैलपुत्री असे नाव पडले। नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी तिची पूजा व आराधना केली जाते। या पहिल्याच दिवशीच्या पूजेमध्ये संत महंत आपल्याला मूलाधार चक्रात स्थिर करतात। या दिवसापासून त्यांच्या योगसाधनेला सुरुवात होते। या देवीच्या उजव्या हातात त्रिशूळ आणि डाव्या हातात कमळाचे फूल आहे। आपल्या पूर्वजन्मात तिने प्रजापती दक्ष राजाची कन्या म्हणून जन्म घेतला होता। त्यावेळी तिचे नाव सती असे होते। तिचा विवाह शंकराशी झाला होता। एकदा राजा प्रजापतीने मोठा यज्ञ केला। त्यासाठी त्याने सर्व देवतांना आमंत्रित केले, परंतु शंकराला त्याने आमंत्रित केले नाही। आपले वडील मोठा यज्ञ करणार म्हणून सतीला तेथे जाण्याची तीव्र इच्छा झाली। तिने आपली इच्छा शंकरांजवळ प्रकट केली। तेव्हा शंकराने तिला सांगितले की जे प्रजापती राजा आहेत ते काही कारणास्तव माझ्याशी नाराज आहेत। त्यांनी सर्व देवी देवतांना यज्ञासाठी बोलावले आहे, परंतु मला मुद्दाम त्याचे निमंत्रण दिले नाही। अशा परिस्थितीत तू तिथे जाणे मला योग्य वाटत नाही, शंकराने समजून सांगितले। तरीही तिचे समाधान झाले नाही। वडिलांचा यज्ञ पाहणे तसेच आपली आई आणि बहिणींना भेटण्यासाठी तिचे मन व्याकुळ झाले होते। तिचा आग्रह पाहून शंकराने तिला यज्ञाला जाण्यासाठी परवानगी दिली। सती वडिलांच्या घरी गेल्यावर तिथे कोणीही तिचे स्वागत केले नाही। तिला कोणीही तिथे आदराची वागणूक दिली नाही। आई आणि बहिणीने देखील तिला घरात घेतले नाही। सर्वजण तिच्याकडे पाहून तोंड इकडे तिकडे फिरवत होते। नातेवाईकांची ती वागणूक पाहून तिला अत्यंत राग आला। तिथे शंकराच्या प्रति तिरस्काराची भावना असल्याचे तिला दिसून आले। दक्षाने शंकराविषयी काही अपमानकारक शब्दही वापरले होते। हे सर्व पाहून ती रागाने संतप्त झाली आणि शंकराने सांगितले तेच योग्य होते असे तिला वाटू लागले। आपण इथे येऊन खूप मोठी चूक केली आहे याची जाणीव होऊन नवऱ्याचा अपमान सहन न झाल्यामुळे तिने स्वतःला योगाग्नीत जाळून घेतले। याची माहिती शंकराला मिळाल्यावर त्याने लगेच आपल्या गणांना पाठवून प्रजापतीचा संपूर्ण यज्ञ उद्ध्वस्त केला। सतीने पुढील जन्मात शैलराज हिमालयाच्या कन्येच्या रूपात जन्म घेतला। यावेळी ती शैलपुत्री या नावाने प्रसिद्ध झाली। पार्वती हेमवती हे तिचेच नाव होते। शैलपुत्री देवीचा विवाह देखील शंकराशी झाला होता। पूर्वजन्माप्रमाणे या जन्मीही ती शंकराची अर्धांगिनी बनली। म्हणून नऊ दुर्गांपैकी प्रथम शैलपुत्री दुर्गेचे महत्त्व आणि शक्ती अनंत आहे। देवीच्या या रूपाची आराधना केल्याने आपल्यामध्ये पाषाणाप्रमाणे अढळ प्रतिबद्धता येते। भटकणारे मन देवीच्या या रूपाच्या स्मरणामात्रे खंबीर निडर आणि शांत होण्यास मदत मिळते। तर श्रोते हो, आपण या पहिल्या व्हिडिओमध्ये देवीच्या नऊ रूपांपैकी एक जे रूप आहे त्याची माहिती घेतली।